Tá pilha? नमस्कार मित्रांनो, आज रविवार. आज आम्ही जंगल भ्रमंती करत आहे. जिथे पाण्याच्या वाटा आहेत तिथे ज्या जंगलात आम्ही आहे सध्या. आणि हे खूप सारं चांगलं दृश्य माझ्या मागे आहे. म्हणजे हे सगळं नॅचरली आंब्याची झाडं, बाराही महिने वाढणारा धबधबा, म्हणजे हा आपला सोमनाथला जंगलातला आहे. म्हणजे हे खूप जणाला माहीत नाही की हा पाणी कुठून येतो, काय येतो. आणि भरमसाठ म्हणजे कधी आटला नाही पाणी, पण याच्यावर आपण कधी विचार केला नाही शासनाने, कारण की शासन काही करून देत. शेवटी सगळी मालमत्ता सरकारची आहे, तर त्याच्यामुळे याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. तर हे नॅचरली पण जगासमोर आलं पाहिजे, म्हणजे की अस्तित्वाचं टिकून राहिलं पाहिजे, यासाठी सातत्यानं आम्ही धावपळ करत आहोत. आणि आज तिकडची पुण्या जंगलात भ्रमंती आहे. आणि आज खूप आनंद होत आहे की या सगळ्या ह्या गोष्टी समोर आपल्यासमोर आणत आहे. पाणी एकदम शुद्ध पाणी आहे. हे झाडं आहेत मस्त, आपण घरी पण लावतो आहे साईडला. आणि अशा पद्धतीने सगळा दगडाचा भाग आहे, जंगल आहे. आणि प्रामुख्याने या जंगलात वाघ, अस्वल, हरण आणि विविध प्राणी आपल्याकडे आहेत, पक्षी आहेत. आणि ह्या नॅचरली या जगात मस्त मोठं वडाचं झाड इकडे आहे, आंब्याचं वन इकडे आहे, आंबे मोठ्या प्रमाणात असतात. आणि हे सगळं अनुभवताना खूप आनंद होतो. फिरताना जंगलामध्ये त्याच्यात फिटणारे विविध वस्तू असतील, लाकडं असतील, ते मी उचलून आणत असतो घरच्यासाठी. असं काम आहे. आणि हे सगळं झुडपी जंगल आहे. माझ्या मागे आंब्याचं वन आहे, मोठ्या प्रमाणात आपण इकडे बघू शकतो. हे भरलेलं आहे सगळं. आणि हा आमचा एक धबधबा आहे सोमनाथचा. तर हे सगळं आलं पाहिजे समोर, त्याला चांगलं जीवनदान भेटलं पाहिजे, या पाण्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे, ह्यासाठी आम्ही धावपळ करत आहे. हे सगळं चालू आहे. असे विविध लाकडं जे पाण्याने सडून असतात ते उचलण्याचं काम मी जंगलात करत असतो. मला आवड आहे हे घरी ठेवण्यासाठी. आणि आमचा हा धबधबा इकडचा जो 12 महिने वाहत असतो. आणि आजची ही भ्रमंती आमची खूप सुंदर झाली. एकदम मस्त वाटतं निसर्गासोबत. जो निसर्गाचा आवाज आहे जंगलातला तो वेगळाच असतो, मस्त एकदम. आणि कुठली पण भीती नाही. वाघ दिसला पाहिजे अशी आमची इच्छा असते, तर एखादी वेळा समोर येतो. पण त्याचा आनंद बहुत वेगळा असतो. म्हणजे एक तर मनात थोडी भीतीफार असते. आणि अशा पद्धतीने आम्ही आज तिकडची जंगल भ्रमंती केली. हे सगळं निसर्ग फिरताना खूप आनंद होतो. पावसाळ्यात एकदम बहुत मस्त वाटतं इकडचं सगळं. आत्ताही छान आहे, पाणी पण आहे आपल्याकडे. तर अशा पद्धतीने आम्ही जंगल भ्रमंती वेळोवेळी कुठे ना कुठे करत असतो. आणि या निसर्गाचा पूर्ण आनंद आम्ही घेत असतो. हा माझ्या मागे आंब्याचा भरलेली ही आंब्राही आहे आमच्याकडची. खूप आंबट गोड आंबे इथं भेटत असतात. उन्हाळ्यात पण आपण येऊ आंबे खाण्यासाठी इकडं. आणि निसर्गाचा पण आनंद आपण नक्की घेऊ.